स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझी माती माझा देश या अभियानात सामील होऊन आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, विशेषतः येणाऱ्या नवीन पिढीला, लहान मुलांना शेतीचं महत्त्व समजावं, आपल्या कष्टकरी राजा अभिवादन करण्यासाठी एक दिवस आपल्या कष्टकरी राजासाठी हा उपक्रम सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आपल्या कष्टकरी राजाला अभिवादन करण्यासाठी सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने एक दिवस आपल्या कष्टकरी राजासाठी या उपक्रमाचे आयोजन पनवेल तालुक्यातील वारदोली गावात करण्यात आलं आहे. या माध्यमातून शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना शेतीचं महत्त्व कळावं व त्यांना शेती अनुभवता यावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सोसायटी मित्र मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, अपूर्व ठाकूर, रोशन पाटील, उल्लास झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, प्रवीण मोरबाळे, विजय शिंदे, अमेय देशमुख, जितू झुंजारराव, हेमंत गोविलकर, स्वप्नील ठाकूर, विनायक ठाकूर, स्वाती कोळी, संदीप पाटील, नीता झुंजारराव, सुनीता पाटकर, पूजा ठक्कर, मितू मोरबाळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या देशभरात मेरी मिट्टी मेरा देश हे चालू झालं आहे आणि त्याच्या अंतर्गत मोदी साहेबांनी आपल्याला एक आवाहन केलं आहे की आपण ह्यावेळेला आझादी का अमृत महोत्सव याच्या अंतर्गत मातीला वंदन आणि वीराना नमन, तर त्याच्या अंतर्गत आपण बघतो की जसे सीमेवर आपल्या देशासाठी आपले जवान झडतात तसेच आपल्या सगळ्यांना अन्न पुरवणारे आपला बळीराजा तोही तेवढाच मेहनत करतो. त्यांचं बरंच क्लायमेटवर डिपेंड असतं की बाबा शेत लावलं आहे पण पाऊस पडेल, कधी जास्ती पडला तरी त्रास आहे, कधी कमी पडला तरी त्रास आहे. आणि असं असताना आपण सगळे शहरात राहणारे मंडळी आपल्याला माहिती नसतं की बाबा शेतकऱ्याची मेहनत किती आहे. लहान पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या पिढीला शेतकऱ्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण हा एक छोटासा उपक्रम घेतोय की मुलांना घेऊन, त्यांच्या पेरेंट्सना घेऊन आपण सगळे आज पनवेलजवळ वारदोली गावात एका शेतावर जाणार आहोत आणि तिकडे प्रत्यक्ष आपण शेती करणार आहोत. एक दोन तास आपण तिकडे शेती करू. तिकडे प्रत्यक्ष शेती केल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की शेतकरी किती कष्ट घेतो आणि आपल्याला अन्न देतो. मग प्रत्येकाने आपण त्या अन्नाची किंमत केली पाहिजे, प्रत्येकाने अन्न वाया नाही घालवलं पाहिजे आणि तेवढंच शेती शेतकऱ्याचं पण तेवढाच आपण सन्मान केला पाहिजे. तर आपण तिकडे जाऊन काही स्थानिक शेतकऱ्यांचा पण सन्मान करणार आहोत. आज सुमित झुंजारराव यांनी सांगितल्याप्रमाणे माझी माती माझा देश असं आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाची माती, या मातीचा परिचय आपल्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना, लहान मुलांना झाला पाहिजे या भावनेतून सुमितनं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी त्याचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान बाळगायला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये आपण आपल्या सोसायटीच्या बाहेर पडत नव्हतो, फ्लॅटच्या बाहेर पडत नव्हतो. त्यावेळेला शेतकरी शेतात जात होता आणि तो शेतात अन्न पिकवत होता म्हणून आपल्याला घरामध्ये बसल्या खायला तरी नक्की मिळत होतं. आज हा शेतकरी कसं कष्ट करतो हे बघायला तुम्ही सगळे मंडळी जाणार आहात. त्यामुळे आपल्या देशातल्या या शेतकऱ्यांच्या विषयी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, तर तो काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे.
आणि म्हणूनच आपण सगळेजण आज जाता या अभियानाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आज आपण जाल ते कुठेतरी डोक्यात फिट ठेवलं पाहिजे, कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला आम्ही सतत सन्मान देत राहिलो पाहिजे याच्यासाठी म्हणून आयोजन केलेल्या या अभियानाला आणि सुमित जुंजारव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.